नमस्कार, मी ज्योती नामजोशी, मुंबई एक ब्रँचमधनं हिलक्स किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी आता साधा सँडविच बनवून दाखवते तुम्हाला. ते हे बॅटर बनवलं आहे मी. ह्याच्यात वाटाणा, बटाटा, गाजर, बीट, कोथिंबीर, नंतर धणे जिऱ्याची पावडर, गरम मसाला, तिखट हे सगळं घालून हे बॅटर मी तयार केलं आहे. आणि इथे मी ह्याची एक डोस्याचं पीठ हे करून ठेवलं आहे. आणि हे असं एक हे करून घ्यायचं. आणि इथे मी हिलक्स हे फ्रीज करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे फ्रीज झालं असेल, आपण त्याच्यावर डोस्याचं पॅटर्न छोट्या आकाराचं घालायचं. आणि एक अर्धा मिनिट हे झाकण ठेवायचं ठेवायला. नंतर त्याच्यावर हे आपण जे सँडविचमध्ये घालायला हे करतोय ते त्याच्यात हे झाला घालून की ते ठेवायचं. आता आपण बघूया हे झालं आहे का. हे बघा असं व्यवस्थित त्यात घालून हे झाला असणार तो. त्याच्यावर आता आपण हे सँडविचचं हे ठेवूया असं जरा प्रेस करून. असं व्यवस्थित हे करून घ्यायचं. नंतर त्याला परत या पॅटर्नने हे करून त्याला हे करून घ्यायचं, पूर्ण कवर करून घ्यायचं. तेल सोडायचं खालून झालं असेल. आता हे आपण पलटी मारून घेऊया. आता मी हे झाकून ठेवलंय एक अर्धा मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला चांगली वाफ पकडतं आणि ते इझी निघतं. त्यामुळे ते झाकायला पाहिजे, नाही तर मग ते निघत नाही. झाकलं की ते कसं त्याची वाफ असल्यामुळे त्याला हे करा निर्लेपच्या त्यावर कसं निघतं ना, हे ह्याच्यावर निघत नाही. त्यामुळे झाकलं की त्याची वाफ तो पटकन निघतो आणि छान खरपूस होतो. आता बघा अर्धा मिनिट झाला असेल, आता हे झालं असेल. मी दाखवते तुम्हाला. हे बघा वा किती छान झालंय ना. आता मी हे उचलते आणि प्लेटमध्ये काढते. ह्याला डोसा सँडविच म्हणतात. हे बघा आता मी प्लेटमध्ये काढते. हे आपण चिरूया, म्हणजे त्याच्या आतमधलं तुम्हाला सारण दिसेल सँडविचचं. कसं छान सँडविच होतं बघा. आणि 5 मिनिटात होतं अगदी. हे बघा असं, हे बघा आतमध्ये कसं भरलेलं छान दिसतं की नाही. हे याला सँडविच डोसा म्हणतात छोटा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.